पाताळेश्वर मंदिर अर्थात लेणी। पुणे शहराच्या जंगली महाराज रस्त्याच्या कडेला हे शिवालय वसलंय। पुणे हे शहर कितीही बदललं तरी इतिहासाच्या पाऊलखुणा आजही दिसतात। पुण्याच्या प्राचीन इतिहासाची साक्ष देणारे हे पाताळेश्वर मंदिर। पेशवाईत पुणे वाढताना जवळच नदीपलीकडे भांबवडे हे छोटे गाव होते। याची पाटीलकी शितुळे घराण्याकडे होती। या गावालगत एक खडकाळ टेकडी होती, त्याच्याजवळ एक जुनी लेणी आणि त्यात खोदलेले एक महादेवाचे दुर्लक्षित मंदिर होते। हे मंदिर म्हणजेच खरं तर एक लेणी। एका अखंड खडकात खोदकाम करून पाताळेश्वर ही लेणी साकारली आहे। पाताळेश्वर लेण्याला मोठे प्रांगण आहे। प्रांगणाच्या मध्यभागी वर्तुळाकार नंदी मंडप आहे। या नंदी मंडपाचे छत प्रचंड मोठे, जाड व वर्तुळाकार कातळाचे आहे। हा कातळ स्तंभांनी पेलला आहे। त्याच्या आत आणखी एक वर्तुळ आहे। त्याच्यावर नंतरच्या काळात ठेवण्यात आलेला एक नंदी आहे। पांडवांनी वनवासाच्या काळात इथे वास्तव्य केलं होतं असं काही जण सांगतात, तर अभ्यासकांच्या मते हे शिवालय राष्ट्रकूट राजवटीच्या काळात इसवी सन 8व्या शतकाच्या सुमारास लेण्यांच्या स्वरूपात खोदून घडवले होते। इसवी सन 1773 सवाई माधवराव यांच्या जन्मवेळे देखील याची नोंद नव्हती। सन 1810 दुसऱ्या बाजीरावांनी 1 रुपया भुयारातील महादेवापुढे ठेवला अशी नोंद होती। मुख्य गाभाऱ्यात महादेवाची पिंड आहे, तर डाव्या बाजूच्या खोलीमध्ये गणपतीची मूर्ती तसेच बाहेरील बाजूला हनुमानाची प्राचीन मूर्ती असून तिच्या समोर राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्त्या अलीकडच्या काळात बसवलेल्या दिसतात। राष्ट्रकूटांच्या काळात पुणे हे पुण्यविषय किंवा पुनक विषय म्हणून प्रसिद्ध होते। राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला याच्या कारकिर्दीत दिलेल्या ताम्रपटात ही नावे आढळतात। पाताळेश्वर आणि वेरूळमधील राष्ट्रकूट कालखंडातील लेणी यात साम्य आढळते। त्या एकाच परंपरेतील ही लेणी असावी। ह्या शिवालयाला संपूर्ण प्रदक्षिणा घालता येते।
मागच्या बाजूला अर्धवट खोदकाम राहिलेले दिसते. शिवालयाच्या उजव्या बाजूच्या खोलीमध्ये देवीची मूर्ती आहे. ती कोणत्या देवीची आहे हे समजले नाही. तर मित्रांनो, पुणे शहराच्या मध्यभागी असलेले हे पाताळेश्वर मंदिर तुम्हाला कसे वाटले कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे. तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.